वर्धा जिले में बहुचर्चित हिंगनघाट अग्निकांड मामले में 17 दिसंबर को आरोपियों के खिलाफ आरोप पत्र दायर किया गया। 11, 12 और 13 जनवरी को हिंगनघाट शहर में अतिरिक्त सत्र न्यायालय द्वारा गवाह प्रस्तुत भी किए गए। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम भी अदालत में 3 दिन उपस्थित थे और 11 बजे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम पहुंचे। उसके बाद आरोपी को फिर से पेश किया गया। अगली सुनवाई 15, 16 और 17 फरवरी को की जाएगी। हिंगनघाट के प्राध्यापिका जलित मामले की 17 दिसंबर को शुरुआत हुई थी। प्राध्यापिका को जिंदा पेट्रोल फेंक कर आग लगाई गई थी। विकेश नगराय पर हत्या की साजिश रचने सहित जिंदा जलाने का आरोप लगाया गया था। इस समय शासक दल की ओर से सरकारी वकील प्रसाद सोएटकर ने कामकाज किया था। आरोपी विकेश नगराय की ओर से नागपुर के वकील भूपेंद्र सोन ने कामकाज देखा था। इस मामले की सुनवाई फिर 11, 12, 13 जनवरी को शुरू हुई। तब विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम ने फिर पैरवी की। करीबन 11 बजे कोर्ट का कामकाज फिर शुरू हुआ। कुल मिला के अभी तक 7 गवाह पेश किए। उसी के साथ मृतिका के माता पिता की गवाही भी हुई। इस समय मृतिका की माता कुछ वक्त भावुक होने से कुछ वक्त के लिए कोर्ट का कामकाज रोका गया था। कोर्ट का कामकाज 4:15 तक चला। अगली सुनवाई को फिर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम पैरवी करेंगे। एका साक्षीदाराची उलट तपासणी बाकी राहिली होती मृतकाच्या वडिलाची। आज मी ते उलट तपासणी पूर्ण केली मृतकाच्या वडिलाची। त्यानंतर आज मृतकाची जी आई होती तिची पण मी उलट तपासणी घेतली आणि त्यानंतर एक आयडेंटिफिकेशन परेड असते म्हणजे ओळख परेड। ओळख परेडकरिता हिंगणघाटचे नायब तहसीलदार साहेब इथे आले होते कोर्टासमोर। त्यांची सरतपासणी झाली आणि मला त्यांची उलट तपासणी घेण्याकरिता 3 तासापेक्षा जास्त वेळ लागला आहे। अजूनही ती पूर्ण व्हायची आहे। तर येणार तहसीलदाराची नायब तहसीलदार साहेबांची। तर आता जे पुढच्या महिन्यामध्ये तारखा दिलेल्या आहेत 15, 16 आणि 17 त्या तारखेला मी त्यांची उलट तपासणी घेणार। आणि इतरही जे साक्षीदार आहेत जो सरकारी पक्ष फिर्यादी पक्ष सादर करणार त्यांची मी उलट तपासणी घेणार त्या दिवशी। आज त्याच्या वडिलाच्या जे उलट तपासणीमध्ये काही आपल्याला क्ल्यू असं म्हणजे मेन याचा काही फोकस करू शकतो आपण त्याच्यावर? बघा, ही घटना फार निंदनीय आहे। मीही एक व्यक्ती आहो, माझ्यामध्ये एक माणूस आहे आणि त्या माणुसकीच्या नात्याने मलाही खूप त्रास झाला की एखाद्या व्यक्ती ज्याची मुलगी मरण पावलेली आहे अशा व्यक्तीला प्रश्न करणं। मी मृतकाच्या आईवडिलांना जेव्हा ते कोर्टामध्ये आले त्यांना माफी मागितली की मी बचाव पक्षाचा वकील आहो आणि मला तुमची उलट तपासणी घेणं भाग आहे, मला माफ करा। आणि मी त्यांची माफी त्यांनी जेव्हा मला दिली त्याच्यानंतरच मी त्यांची उलट तपासणी घेतली। ते असं विशेष काही सांगू शकले नाही कारण की ते आपले भावना आवरू शकले नाही आणि त्यांच्या भावना ह्या त्यांच्या शब्दांवरती स्वार होत्या त्याच्यामुळे ते असं विशेष काही सांगू शकले। हे प्रकरण किती दिवस चालणार आहे? हे बघा, फास्ट ट्रॅकमध्ये आहे तसं पुढच्या महिन्यामध्ये तर संपायला पाहिजे, पण इथे साक्षीदारांची संख्या जास्त असल्यामुळे थोडा वेळ लागेल असा माझा अंदाज आहे। ठीक आहे सर, ठीक। मग ते म्हणे की ते कर्टल करू म्हणे आम्हाला, म्हणजे जे साक्षीदारांची जी संख्या आहे ना ते कसं आहे डबल डबल होऊन राहिलं म्हणे। आज मयत मुलीची आई आणि वडील, अंकिताचे वडील आणि आई यांची साक्ष दिली आणि अंकिताच्या आईने आणि वडिलांनी न्यायालयाची बाब स्पष्ट केली की हा आरोपी गेल्या काही दिवसापासून अंकिताला सतत त्रास देत होता घटनेच्या अगोदर पाठलाग करत होता, लग्न नाही केलं तर मी तुझा खून करेल अशी त्याने धमकी दिली होती। आणि ही सर्व हकीकत अंकिताच्या आईने सांगितल्यानंतर ती न्यायालयात रडू लागली, तिची तब्येत अस्वस्थ होती आणि म्हणून आज न्यायालयाचं काम 10 ते 15 मिनिटांकरता स्थगित करण्यात आलं आणि त्यानंतर तिची उलट तपासणी पूर्ण झाली। बेशुद्धता काय झाली होती? नाही, पाठवून केलं होतं का? नाही। आणि अंकिताच्या वडिलांचीही साक्षी झाली, त्याच्यानंतर तहसीलदार ज्यांनी आरोपीची ओळख परत घेतली होती त्याची साक्ष पूर्ण झाली, उलट तपासणी अद्यापही बाकी आहे। सर पुढील तारीख केव्हा? नायब तहसीलदार नायब तहसीलदार उलट तपासणी म्हणजे ओळख परेड आरोपीला ज्यावेळेला साक्षीदारांनी ओळखलं होतं ओळख परेडमध्ये वर्ध्याच्या तुरुंगात त्याबाबतचा पुरावा आज न्यायालयात झाला
आणि आता पुढील तारीख फेब्रुवारीमधली, पुढील तारीख 15, 16, 17 फेब्रुवारी, हे 3 दिवशी सलग तारीख ठेवण्यात आली. आतापर्यंत साहेब किती आरोपींची तपासणी, साक्ष पुरावी तपासणी झाली? आतापर्यंत जवळजवळ सरकारतर्फे 3, 2, 5, 3, 8 साक्षीदारांची तपासणी पूर्ण झालेली आहे. आणि साधारणत पुढच्या महिन्यापर्यंत या खटल्याचं कामकाज बहुतांशी संपलेलं असेल. हिंगणघाट से रवी नोरकर की रिपोर्ट, BCN न्यूज नागपुर.